अगदी सर पण सर अनेक वेळा असं होतं जेव्हा आपण परदेशागमनबद्दल बोलतो की एकाला बाहेर जाण्यात अडचण येते लग्नानंतर आणि हे सगळं लग्नानंतर कळतं तर मग त्यासाठी काही उपाय आहेत काय आणि हे आधी कळू शकतो येस 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 आता बघा लग्नाच्या अगोदर कळू शकतं आणि मी उपाय दिल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो ते तर माझं वैशिष्ट्यच आहे नंबर वन नंबर टू असं पण माझ्या लोक येतात की आता माझा विसा जो आहे त्याचा प्रॉब्लेम झाला मला माहीत नाही कंटिन्यू होईल का नाही ते मेनी बेसिकली यू एस मे हा जास्त प्रॉब्लेम सध्या रनिंग कंडिशनला बिकॉज ऑफ लॉकडाऊन हा जरा सिरियस इश्यू आहे त्यामुळं अनेक मुली लग्न करायला पण घाबरतात तर अशा पत्रिकेमध्ये जर एक कसं होतं मर्चंड नवीमध्ये ने मर्चंड नेव्ही कसं होतं नवरा बाहेर सहासामध्ये जातो मुलगी इथंच राहते मग पुढं काय होणार मग सेक्टर चेंज करायचं का तर अशा वेळेला त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये बाहेर जाण्याचे योग जरा स्ट्रॉंग नसतात आणि लग्न केलेलं असतं आणि तो बाहेर मुलगा सेटल झालेला असतो आणि तो प्रयत्न करत असतो पण त्याला असे काही ऑप्शन मिळत नाहीत लवकर विसा मिळत नाही कुठल्या कुठल्या कारणात थांबायला लागतं असे शेकडो क्लायंट माझ्याकडे आज पूर्वी पण आले ना आता पण येत आहेत तर एखादी नॉर्मली असं मुलींच्या होतं होतं की तिकडे जातो आणि मुलीचं जा लग्नानंतर नंतर तू तु, तु, तुला मी घेऊन जातो सहा महिन्यांनी दोन महिन्यांनी तो म्हणजे घर बघून ठेवतो हे करतो आणि सहा महिन्याचे चांगलं वर्ष दीड वर्ष होतं तरी काय ऑप्शन आहे अशा वेळेला काय म्हणजे असं तुमच्या जीवनात असं काय होतंय म्हणजे समथिंग इज देअर काहीतरी प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे तुम्हाला आउट ऑफ इंडिया जाण्यापासून रोखतंय मग रोखणारी कुठली गोष्ट आहे ती शोधून काढायची मग त्याला उपाय देतो त्याला एनहॅन्स करतो पावर अप करतो ऑटोमॅटिकली तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते माझी इच्छापूर्ती कुपी आहे बालाजी आहे आपतेस्ट आहे बाकी जे वास्तू प्रोडक्ट आहेत त्यामुळे शंभर टक्के फायदा होतोच पत्रिका बघल्यानंतर तर क्लिअर ही गोष्ट होते आणि त्याला उपाय देऊन आपण बाहेर जाण्यासाठी मदत करू शकतो आप